AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। परळी कृषी कार्यालयाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत संगम येथे 50 ज्वारीच्या बॅगचे सरपंच वचलाबाई किकाटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। परळी कृषी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2021-22 अंतर्गत पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रम मनुष्यबळ विकास कार्यक्रमाअंतर्गत परळी तालुक्यातील मौजे संगम येथील 50 शेतकऱ्यांना 4 किलो ज्वारीच्या बॅगचे वाटप करण्यात आले। यावेळी संगमच्या सरपंच वच्छलाबाई कोकाटे, परळी कृषी तालुका अधिकारी अशोक सोनवणे, कृषी प्रवेक्षण एस.एस.ग, मंडळ अधिकारी एस.एस.गादेकर, कृषी सहाय्यक KY वाघमारे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत बॅगचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास राजेभाऊ गिराम, बापूराव नागरगोजे, रावसाहेब चव्हाण, पोलीस पाटील, पांडुरंग रोडे, दत्तात्रय गिराम, मुक्तेश्वर गिराम, प्रभाकर गिराम, सजन गिराम, सचिन हरनावळ, बबन कोकाटे, सुदर्शन गिराम, बबन काळे, महादेव नागरगोजे, मारुती नागरगोजे, तुकाराम कोकाटे, देवीदास रोडे, अंबादास रोडे, नंदू गिराम, भीमा गायकवाड, मंगलबाई काळे, कृषी सखी मीरा परमेश्वर कोकाटे, गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जगदीश शिंदे, AIN न्यूज, परळी।